मीनास किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आजची रेसिपी आहे कुरकुरीत डोसेचे पीठ कसं करायचं। चला तर मग साहित्य पाहूया। हे उकडे तांदूळ मी घेतले, हे एक ग्लास पाव किलोचं आहे, एक ग्लास भर उकडे तांदूळ घेतले आणि हे कच्चे तांदूळ जे आपण घरी वापरतो ना ते आहे, ते पण एक ग्लास पाव किलोचं आहे, ते सेम एक एक ग्लास घेतले। आणि ही चणा डाळ आहे, चणा डाळ 2 चमचे घेतलेत। आणि उडदाची डाळ आहे, ती 100 ग्रॅम घेतली। जर ह्यात अख्खीवाली उडदाची डाळ तुमच्याकडे असेल ना ती पण घेतली चालेल, माझ्याकडे नव्हती म्हणून मी ती घेतली। आणि मेथी दाणे आहेत, एक 20 ते 25 मी मेथी दाणे घेतलेत। क्रिस्पी असा डोसा आपल्याला करायचा आहे। आता आपण हे कच्चे तांदूळ आणि उकडे तांदूळ एकत्र करूया, त्याच्यात चणा डाळ आणि ही मेथी हे मिक्स करून हे 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। आणि ही डाळ वेगळी धुवून द्या। एक टोप घेतले, त्याच्यामध्ये ही उकडे तांदूळ, कच्चे तांदूळ, चणा डाळ आणि मेथी मिक्स करून घेऊया। आणि हे एक छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। या प्रकारे स्वच्छ धुवून घेऊया। बाउल मध्ये डाळ घेतली, आता ही डाळ पण आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। तांदूळ आणि डाळ धुवून झाली, आता आपण ह्याच्यात पाणी टाकूया, डाळीमध्ये पण पाणी टाकूया। आणि हे 2 ते 3 तास आपण भिजत ठेवायचं आहे, त्याच्यानंतरच आपण मग मिक्सरमध्ये वाटून घेऊया। रात्रभर पण तुम्ही भिजत ठेवू शकता। मिक्सरचं एक जार घेतले मी आणि ह्याच्यात जे आपण तांदूळमध्ये पाणी भिजत ठेवलं ते काढून टाकायचं पाणी। आणि हे 2 बॅचमध्ये आपण वाटून घेऊया। डाळ वेगळी वाटायची आणि तांदूळ वेगळे वाटायचे। थोडंसं यात पाणी टाकूया आणि मिक्सरचं झाकण बंद करून बारीक असं एक पेस्ट कशी येते त्याप्रमाणे वाटून घेऊया। झाले वाटून, तर मिक्सरचं जार आपण खोलूया आणि मी तुम्हाला दाखवते। बघा एवढं बारीक आहे, बघा किती एकदम सॉफ्ट अशी पेस्ट कशी होते त्याप्रकारे वाटून झाले। आता आपण हे एका टोपामध्ये काढून घेऊया, सर्वांचं काढून घेऊन आता दुसरी बॅचमध्ये आणखीन थोडे तांदूळ आहेत ना ते वाटून घेऊया। हे तांदूळ आहेत हे पूर्ण एकत्र टाकूया। आता हे तांदूळ टाकून आता पुन्हा एकदा तसंच बारीक वाटून घेऊया। मिक्सरचं जार बंद करून ह्या जारमध्ये तांदूळ झाले वाटून, ह्या जारमध्ये हे डाळ सगळी आपण काढून घेऊया आणि त्याची पण एक बारीक अशी पेस्ट करून घेऊया। मिक्सरच्या जारमध्ये बंद करून आपण वाटून घेऊया। डाळ पण वाटून झाली आहे, दाखवते मी तुम्हाला। आपण बारीक वाटून घेतली, आता आपण जे तांदूळ वाटले होते ना त्याच्यामध्ये काढून घ्यायची डाळ। थोडं डाळ काढून घेऊया, आता आहे ना आपण असं डाळ आणि तांदूळ छान मिक्स करून घेऊया, सर्व एकत्र करून मिक्स करून घ्यायची। झाकण बंद करून हे आपण किचनमध्ये जसं उबदार जागा असते ना तिथे ठेवायचं, तर हे पीठ छान असं आंबून येईल। मिक्स करून घ्यायचं, 4 ते 5 मिनिट असं छान मिक्स करून घ्यायचं। झाले आता ह्याच्यावरती ना झाकण ठेवून बंद करून ठेवून द्यायचं। क्रिस्पी डोसेचं बॅटर तयार आहे, तुम्ही पण करून पहा। आणि ह्याच्याबरोबर कांदा टमाट्याची चटणी मी दाखवली ती खाऊ शकता, ओल्या नारळाची चटणी खाऊ शकता। दोन्ही चटणीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही नक्की पाहा, तीही खाऊ शकता डोस्याबरोबर। आणि हे पीठ पण छान एकदम डोसा खूप मस्त होतं याच्यामध्ये, तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंट करा। माझ्या चॅनलला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन रेसिपीजचे अपडेट भेटत राहतील। पुन्हा भेटू अशाच एक रेसिपीबरोबर, तोवर मस्त राहा। Thank you.
बाय।